नमस्कार. महावळीत मध्ये मी संध्या. आमदार अणि कोटे यांना महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी डावलले आणि निवडणुकीची संपूर्ण धुरी मंत्री गिरीश महाजन यांच्या हाती दिल्याने आपण स्थानिक आमदार असून आपणास पक्षाकडून डावलल्याचा राग मनात येऊन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारसभेत गोटे यांचा धिंगाणा बघावयास मिळाला. आता संपूर्ण बातमी. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा शनिवारी सायंकाळी जेबी रोडवर आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहया व पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात संरक्षण मंत्री राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांचे भाषण संपताच आमदार अनिल गोटे यांचे आगमन झाले. सभेचे देखील आमंत्रण न दिल्याने अचानक सभेत आपल्या कार्यकर्त्यासमवेत एंट्री करून अनिल गोटे यांनी दानवेंना स्टेजवर जाऊन स्टेजवरील बॅनरवर आपला फोटो देखील नसल्याचे आणि मला का डवलले जात आहे याचा जाब गोटे यांनी विचारला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे भाषणासाठी उठले असता त्यांच्या अगोदर अनिल गोटे यांनी दानवे माईक जवळ पोहोचताच आपल्या दानवेच्या अगोदर आपल्याला बोलावायचं आहे असे म्हणत गोटे माईक जवळ जाऊन उभे राहिले. त्यानंतर गोटेंना स्टेज खाली उतरवत सभेच्या बाहेर काढण्यात आले. गोटेंना बाहेर काढल्याने गोटेंच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सभेत असलेल्या खुर्च्यांची तोडफोड करीत एकच धिंगाणा केला. त्याप्रसंगी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना देखील गोटेंच्या कार्यकर्त्याकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. धावून आले माझ्या अंगावर. मग मला त्या ठिकाणी परत येणं मला दानवे साहेबांनी सांगितलं की गोटे साहेब प्लीज तुम्ही बसा खाली. म्हटलं मी खाली काय म्हटणार. मला गिरीश महाजन साहेबांनी पण सांगितलं की तुम्ही खाली बसा. म्हटलं मी खाली बसणार नाही. आपणास परिस्थिती मला बोलायला बोलू द्या. काय मी जातो म्हटलं जाऊ नका मला थांबा तुम्ही. नाही म्हटलं मी अजिबात थांबणार नाही. मी निघून आलो. आता याचे पक्ष असल्या काय फरक पडणार आहे. उलट धुळेकर नागरिकांसाठी गौरवाची गोष्ट आहे की त्यांचा झालेला अपमान सहन न करणारा पहिला आमदार आहे. काय यांना या संदर्भात पक्ष श्रेष्ठींपर्यंत आता काहीतरी रॉंग मेसेज जाणार आहे तर या संदर्भात तुम्ही काय सांगता? नाही मी रॉंग मेसेज विशेष मी काय परवा करत नाही. मुख्यमंत्री यांच्याकडे ग्रह खातं आहे ते माहिती घेऊ शकतात. ठीक आहे. त्या संदर्भात आता आपली पुढची काय रणनीती आहे? मी उद्या संध्याकाळी 7 वाजता शिवतीर्थाच्या सभेमध्ये माझी रणनीती सांगणार आहे. अर्थाने आलेले होते आणि गिरीश भाऊ अगदी योग्य म्हटले. आम्ही काय कमरे खालची भाषा वापरणार नाही. कोणी वापरत असेल ते त्यांना लक्ष लाभो. आमचा अजेंडा विकासाचा आहे. ज्या पद्धतीने जळगावचा नाशिकचा मोठ्या प्रमाणात निधी गिरीश भाऊंनी आणलेला आहे येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महापालिका बसणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री आणि गिरीश भाऊंच्या माध्यमातून या शहरासाठी विकासासाठी कुठलाही निधी आम्ही कमी पडू देणार नाही. आणि आज धुळ्यात जेही काम झाले ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच. आणि त्याच्यामुळे जनतेचा भारतीय जनता पक्षाला मोठा पाठिंबा आहे आणि आम्ही कार्यकर्ते अतिशय उत्साहित झालेलो आहे. आम्हाला जनतेचा प्रचंड साथ मिळत आहे. त्याच्यामुळे कोण काय बोलतं याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचा अजेंडा विकासाचा आहे. गेल्या अनेक वर्षापासनं पालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मूलभूत गरजा भागवल्या जात नाही, सुविधा दिल्या जात नाही. आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही जनतेला अपील करतो. केंद्रात भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, राज्यात भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे. आणि म्हणून पालिका आमच्या ताब्यात दिली. कारण तुम्ही सगळ्यांना आजमावून बघितलेले कमरेच्या वरती बोलणारे आणि खालचे सगळ्यांना आजमावून बघितलेले. भारतीय जनता पक्षाला एकदा संधी देऊन बघा. या धुळे शहराचा काय पालट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बाबा आजच्या सभेमधला या प्रकारामुळे कुठेतरी पक्षाची प्रतिमा मलिन होणार अजिबात होत मला तसं वाटत नाही. जे येऊन धुडघूस करतात, जे कोण गोंधळ घालतात त्यांच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. आणि बाबा कुठेतरी पक्षाने त्यांना डावललंय
आमदार अनिल गोटेंना, असं त्यांचं वारंवार म्हणणं आहे. आणि गेल्या महिन्याभरापासून जेव्हापासून गिरीशभाऊंचं नाव आलं, कोणीही पक्षापेक्षा मोठा नाहीये. जो स्वतःला पक्षापेक्षा मोठा समजतो ते भारतीय जनता पक्षामध्ये मानले नाही, आणि त्याच्यामुळे पक्षाच्या रस्त्याच्या माध्यमातून जावं लागणार आहे. आणि जो कोणी स्वतःला पक्षापेक्षा मोठा समजेल, पक्ष त्याला बाहेरची वाट असणार नाही. आजचा जो प्रोग्राम होता, जी सभा होती.